शिक्षण असून सुद्धा नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सरळगाव मधल्या तरुणाला बँकेच्या अजब कारभाराचा फटका बसलाय. कर्ज न देताच या तरुणाच्या जमिनीवर तब्बल 30 लाखांचा बोजा ठेवण्याचा पराक्रम या बँकेने केलाय आणि त्यामुळे कर्ज तर नाहीच पण जमिनी सुद्धा गहाण पडल्यानं या सुशिक्षित तरुणाची ससे होलपट सुरू आहे. मुरबाड तालुक्यातील सरळगाव इथं राहणारे हे विष्णू गुढे या तरुणानं उद्योगधंदा सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि बँकेची नोकरी सोडली. त्यानंतर दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यानं डेअरी डिप्लोमा पूर्ण केला. कर्जासाठी विष्णूनं सरळगावच्या बँक ऑफ बडोदा शाखेत प्रकरण सादर केलं. 2015 साली बँक ऑफ बडोदानं विष्णूला कर्जासाठी जमीन तारण म्हणून मागितली. त्यानं आजोबा मुडेश्वर यांच्या नावे असलेली 5 एकर जमीन बडोदा बँकेला तारण म्हणून दिली. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्याचं सांगण्यात आलं. आपलं कर्ज मंजूर झालं या बातमीनं विष्णू आनंदित होता. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण बँकेने वारंवार विष्णूकडे वेगवेगळे कागदपत्र मागण्यास सुरुवात केली. गेली 2 वर्ष विष्णू कागदपत्रांची पूर्तता करत होता मात्र प्रत्यक्षात कर्ज काही मिळत नव्हतं. कागदपत्रांची पूर्तता करता करता विष्णू मेटाकुटीला आला. त्यानंतर निराश झालेल्या विष्णूनं दुसऱ्या बँकेतून कर्ज घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यानं जमिनीचा 7-12 उतारा काढला. मात्र हा 7-12 उतारा पाहून विष्णूला धक्काच बसला कारण 7-12 उतारावर बँक ऑफ बडोदानं 15 मार्च 2017 रोजी 30 लाखाचा बोजा चढवला होता. कर्ज तर दिलंच नाही उलट बँकेनं 7-12 उतारावर बोजा चढवला. त्यामुळे विष्णूला इतर संस्था कर्ज देण्यास तयार होईना. कुठल्याही प्रकारचा आम्हाला लोन न देता 30 लाख रुपये बोजा चढवला. त्यानंतर मी अनेक फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा त्यांनी माझी कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यानंतर भरपूर न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलं पण कुठल्याही प्रकारची अशी दखल घेतलेली नाही त्यांनी. वारंवार फेऱ्या मारायला लावल्या, खूप मानसिक त्रास दिला. 2015 मी बँक ऑफ बडोदाचं प्रकरण ॲप्रोल केलं होतं. त्यानंतर 2015 पासून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं लोन न देता 30 लाख रुपयाचा माझ्या जागेवर बोजा चढवलेला आहे. वारंवार बँकेत चक्रा मारून निराश झालेल्या विष्णूनं अखेर झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. झी हेल्पलाईनची टीम सरळगावात पोहोचली, विष्णूची कैफियत जाणून घेतली. त्यानंतर बँक ऑफ बडोदाच्या शाखेला भेट दिली, बँक व्यवस्थापकांची भेट घेतली, विष्णूवर झालेल्या अन्यायाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. सध्याचे बँक व्यवस्थापक नव्यानं रुजू झाले होते, त्यांना या संदर्भात काहीही माहिती नव्हती. या प्रकरणी बँकेची चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं. येत्या 15 दिवसात विष्णू यांना कर्ज उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. प्रोसेस में 10-15 दिन में देता हूँ डीजर करके ना. मैं तो बात किया था उनसे, बिजनेस दूसरी बात किया था. जैसे मैं आया तभी मालूम पड़ा इतना दिन से पेंडिंग है, लेकिन जो भी रहेगा भी प्रीवियस मैनेजर ने किया है. अभी क्यों पेंडिंग का उसके लिए हम क्या बोल सकते. कब तक हो जाएगी ये प्रोसेस? 10-15 दिन में आपको फाइनल सिचुएशन मालूम पड़ जाएंगे. जो भी उनके कुछ पेपर पेंडिंग है वो भी मैं उनको देने वाला हूँ लेटर. मैं ये पेपर प्रोवाइड कर दूँ, प्रोसेस आगे कर देंगे. नहीं, लेकिन बैंक की ये गलती है ना कि आपने जब गलती है वो एक्सेप्ट करता हूँ. गलती है, जितना टाइम लगा नहीं इतना टाइम जो बँक व्यवस्थापकांच्या आश्वासनामुळे विष्णू यांना मोठा दिलासा मिळालाय. झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्यानं विष्णू यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत. आता लवकरच त्याला कर्जाची रक्कम मिळेल आणि त्याच्या व्यवसायाला सुरुवात होईल. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, सरळगाव, मुरबाड.